परशुराम घाटातील वाहतूक दरड कोसळल्यामुळे बंद, पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत आदेश. 2 जुलै 2022 रोजी परशुराम घाटामध्ये दरड आल्यामुळे घाट रस्ता बंद झालेला होता. रात्री 3:30 दरड बाजूला करून वाहतूक सुरू करण्यात आलेली होती. पुन्हा 5 जुलै 2022 रोजी मोठ्या प्रमाणात परशुराम घाटामध्ये दरड खाली येऊन पूर्णपणे वाहतूक बंद झालेली आहे. अतिवृष्टी सुरू असून घाटामध्ये अनेक ठिकाणी धोकादायक दरडी केव्हाही खाली येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. 9 जुलै 2022 रोजी पर्यंत हवामान खात्याकडून जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर झाला असल्याने दरडी कोसळून जीवितहानी होऊ नये याकरिता 6 जुलै 2022 पासून 9 जुलै 2022 रोजी पर्यंत परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा असा अहवाल कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण व रत्नागिरी यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे सादर केलेला आहे. उपविभागीय दंडाधिकारी चिपळूण प्रवीण पवार यांनी 6 जुलै 2022 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून 9 जुलै 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे असे आदेशित केले आहे. 9 जुलै 2022 रोजी परशुराम घाटाची परिस्थिती पाहून व अतिवृष्टी यांचा विचार करून कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण व रत्नागिरी यांचे फेर अभिप्राय घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. तथापि बंदी कालावधीत केवळ कमी वजनाची वाहतूक ही चिरणी आंबडस चिपळूण या पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी असे आदेशात नमूद केले आहे.